काय लागणार मी काय भविष्यवाणी नाही करू शकत, पण एवढा मला माहीत आहे की सुप्रीम कोर्टाने फक्त एवढंच सांगितलेलं आहे की स्पीकर साहेबांनी या कारवाई त्यांची पुढची कशी राहील एक आठवड्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनात आणून द्यावं, आणि पुढची सुनावणी जी आहे ते आता उद्यापासून काही ना काही दिवसानं सुरू होईल. म्हणजे सगळ्याच काही विषय उद्या काही हाताळणार आहे असं नाही आहे, पण ठीक आहे, जे काय असेल ते स्पीकरचा अधिकार आहे, स्पीकर त्यांच्या कायद्याप्रमाणे जे काही निर्णय घ्यायचे असेल ते घेतील. काय सांगाल, काल मुंबईमध्ये अमित शहा आले होते आणि त्यावेळी अजित पवारची हजेरी दिली नव्हती, काय अजित पवार नाराज आहेत काय? अमित शहा कशासाठी आले होते मुंबईला? लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या घरी गणेश बसवतात, गणेशजीच्या पूजेसाठी आले. अजित पवार कुठे राहतात? पुण्याला राहतात, त्यांच्या घर पुण्याला आहे, त्यांच्या गणपती पुण्याला असते की बारामतीला असते, तर ते तिथे होते. काही मीटिंग थोडी होती की अजित पवार नव्हते, आणि ही मीटिंग राहिली आणि अजित पवार हजर नाही राहिले तर गोष्ट वेगळी. हा प्रश्न जे म्हणजे माझ्या मते अत्यंत चुकीचा आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.